आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गंगा जमुना परिसरात मारलेल्या छाप्यात लकडगंज पोलिसांना आढळले मुलींना लपवण्यासाठी दोन भुयार व एक सुरुंग. खुर्चीच्या वादातून बसपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची, अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले. आणि करवसुलीत मनपाचा स्थावर विभाग यंदा अयशस्वी, अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आपल्या सख्या आईद्वारे अल्पवयीन मुलीला देह विक्रीच्या व्यापारासाठी 20 लाखात तिची विक्री केल्या प्रकरणी शुक्रवारी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गंगा जमुना परिसरात छापा टाकला. या मुलीला ज्या अड्ड्यावर विकण्यात आले होते तिथे पोलिसांना कारवाई दरम्यान 2 तळघर व 1 सुरुंग मिळाले. पीडित अल्पवयीन मुलीद्वारे लकडगंज ठाण्यात आपल्या आईसह इतर आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतरच पोलिसांनी ही कारवाई केली व गंगा जमुना परिसरात छापा मारला. हा अड्डा मंगेश चालवत होता. या अड्ड्यात 2 तळघर मिळाले जिथे देह व्यापारासाठी खरेदी व जबरदस्तीने आणलेल्या मुलींना लपवून ठेवण्यात येत होते. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना इथे 1 सुरुंगही मिळाली जिथून छापेमारी दरम्यान आरोपी पळून जात होते. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता पोलिसांना माहीत पडले की मंगेश पीडितेकडून जबरदस्तीने देह व्यापार करून घेत होता. तर राजकमल हा या टोळीतील मुख्य दलाल आहे, तोच मुलींचा सौदा करत होता. पीडितेच्या आईने सगळ्यात पहिले राजकमल याच्याशीच संपर्क साधला होता. त्याने 20 लाख रुपयात सौदा करून पीडितेला कुल्लीला विकले व कुल्लीने तिला मंगेशच्या अड्ड्यावर पाठवले. या संपूर्ण प्रकरणात मंगेशची बायको रीना हिचाही हात आहे. ती सध्या फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पीडितेने लकडगंज ठाण्यात आपल्या आईसह इतर लोकांविरुद्ध तिला जबरदस्तीने देह विक्री करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. तिच्या आईने तिला 4थ्यांदा 20 लाखात विकले होते. याआधी तिला 2017 एका नातेवाईकाला विकल्या गेले होते. तो नातेवाईक तिला मुंबई येथील डान्स बारमध्ये घेऊन गेला होता. मात्र तिथे तिची काम करण्याची इच्छा न दिसल्यामुळे त्याने तिला परत गावी आणून सोडून दिले. 2020 एका अल्पवयीन मुलीला इथे आणलं होतं. तिला 20 लाख रुपयात विकत घेतलं गेलं होतं आणि तिच्याकडून जबरदस्तीने देहवापर करून तिच्या आलेल्या मिळकतीवर इतर दलाल लोक आपली उपजीविका करीत होते. परंतु ती मुलगी, अल्पवयीन मुलगी, या व्यवसायाकरता तयार नव्हती म्हणून एका ग्राहकाच्या मदतीने ती इथून पळून गेली, पुनश्च आपल्या गावी गेली. पण गावीसुद्धा तिची पुनश्च विक्री केल्या जात होती अशी तिला माहिती मिळाल्याने ती परत पळून नागपूरला आली आणि पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आम्ही आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे. अल्पवयीन मुलीस, पीडित मुलीस जेव्हा आम्ही इथे आणले त्यावेळेस तिने आम्हाला सांगितले की घटनास्थळ करताना की या ठिकाणी आम्हाला लपवल्या जात होतं, ते भुयार आता बंद आहेत. आम्ही ते भुयार खोदून काढले. त्यामध्ये आम्हाला असे आढळले की खालच्या मजल्यावर जे तळघर आहे त्या तळघरात 10-12 मुली लपवल्या जात होत्या आणि वरच्या मजल्यावर भिंतीच्या आत जे भुयार आहेत त्यामध्ये 2-3 ते 4 मुली लपवल्या जात होत्या. जो जेव्हा पोलिसची रेड व्हायची तेव्हा त्या मुलींना तिथे लपवल्या जात होतं आणि पोलिसची रेड झाल्यावर पुन्हा त्यांना बाहेर काढून त्यांच्याकडून पुनश्च जसे ते व्यवसाय केला जात होता. अशा प्रकारचे भीषण वास्तव या तपासादरम्यान उघड. आता आमचा पुढचा तपास सुरू आहे. त्या पुढील तपासात जसं निष्पन्न येईल त्यावर आपल्याला सांगायचं. खुर्चीच्या वादातून बहुजन समाज पक्षाचे 2 नगरसेवक एकमेकांना भेटल्याने शुक्रवारी दुपारी आसीनगर झोन कार्यालय परिसरात अचानक वातावरण तापले. प्रकरण इतके बिघडले की दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. दोघांचे समर्थक आमोरासमोर वळले. दरम्यान माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने प्रकरण मिटले. पोलिसांनी अज्ञानाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही शांत केले. शुक्रवारी आसीनगर झोनमध्ये सभापती वंदना चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सुरू होती. झोन सभापतींजवळ कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक बसले होते. दुपारी 3:30 बैठक सुरू होताच बसपचे नेते जितेंद्र घोरेश्वर तेथे पोहोचले. सभापतींच्या शेजारी बसलेल्या कार्यकारी अभियंत्याला त्यांनी तिथेच बसवून घेतले.
या कार्यपद्धतीबाबत बसपचे बहिष्कृत नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी आक्षेप नोंदवला. त्यांना उत्तर देताना घोरेश्वर यांनी नेता असल्याने सभापतींसोबत बसण्याचा अधिकार असल्याची माहिती दिली, ज्यावर जमालनेही असा कोणताही नियम नसल्याचे सांगितले. वाद इतका वाढला की दोघेही एकमेकांना मारण्याच्या तयारीत होते. कसे बसे मागे बसलेल्या इतर नगरसेवकांनी दोघांनाही पकडले, त्यामुळे सभेत प्रकरण शांत झाले. मात्र ते बाहेर येताच पुन्हा वाद निर्माण झाला. सभा संपताच बाहेर आलेल्या दोन्ही नगरसेवकांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. मोहम्मद जमालला विश्वास होता की घोरेश्वरने बाहेर येताच त्याच्या गालावर बुक्का मारला. घोरेश्वरने सांगितले की जमालने आधी त्याच्याशी भांडण केले. दोघांमध्येही सुरू असलेल्या भांडणाची माहिती समर्थकांपर्यंत पोहोचली, त्यामुळे दोघांच्या समर्थकांनी तातडीने झोन कार्यालय गाठले. मात्र काही लोकांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण आणखी चिघळत गेलं. दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यातून पोलीसही घटनास्थळी पोहोचले. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत 6 महिन्यांपासून माहेरी राहणाऱ्या पत्नीला पतीने लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर आरोपीने सासरच्या घराची तोडफोड करून सुमारे 30,000 रुपयांचे नुकसान पण केले. निखिल अरविंद निंबाळकर असे आरोपीचे नाव असून तो कोराडी विद्युत विहार कॉलनी येथील रहिवासी आहे. जरीपटका पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार निखिलची पत्नी प्रियंका ही कोराडी पॉवर प्लांटमध्ये इंजिनियर म्हणून काम करते. प्रियंका आणि निखिलचे हे दुसरे लग्न असल्याचे सांगण्यात आले. पूर्वी निखिलही नोकरी करायचा, मात्र गेल्या काही दिवसांपासून तो बेरोजगार असल्याने यावरून पती पत्नींमध्ये वारंवार वाद होत होते. यामुळे कंटाळून प्रियंका लोहपुरा येथील न्यू इंदिरा लाईन येथे तिच्या माहेरी गेली. तिला मामाच्या घरी येऊन 6 महिने झाले होते आणि वारंवार फोन करूनही ती निखिलच्या घरी येत नव्हती. अशा स्थितीत निखिल सायंकाळी 5 सुमारास सासरच्या घरी पोहोचला. तेथे त्यांची मारामारी सुरू झाली आणि नंतर प्रियंकाची आई रेखा शंभरकर आणि बहीण अंकिता शंभरकर यांच्याशी भांडण झाले. निखिलच्या हातात लोखंडी रॉड होता. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या प्रियंकाच्या डोक्यात निखिलने रॉड मारून तिला गंभीर जखमी केले. यानंतर निखिलने घरात ठेवलेला TV, लॅपटॉप, मोबाईल आदी वस्तूंची तोडफोड केली आणि तेथून निघून गेला. प्रियंकाच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून निखिलला अटक केल्याची माहिती दिली. कोरोना काळात मागच्या वर्षी महानगरपालिकेच्या उत्पन्नावर भलेही विपरीत परिणाम झाला असेल, मात्र यंदा अनेक विभागांमधील उत्पन्न समाधानकारक आहे. असे असूनही महानगरपालिकेचं आपल्या संपत्तीकडे लक्ष नाही, त्यामुळेच आतापर्यंत स्थावर विभागाच्या राजस्वमध्ये नुकसान झेलावं लागतंय, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर यांनी दिली. महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर म्हणाले की या संदर्भात अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण मागण्यात येईल. मागील वर्षी स्थावर विभागाकडून 2,09,00,000 उत्पन्न झालं होतं. यंदा मात्र आतापर्यंत केवळ 81,61,000 उत्पन्न झालं आहे, त्यामुळे स्थावर विभाग पूर्णतः उत्पन्नाच्या बाबतीत फेल झाला आहे, जेव्हा की इतर विभागाचं उत्पन्न समाधानकारक आहे. सगळ्यात जास्त नगररचना विभागाच्या वतीनं राजस्व प्राप्त करण्यात आलं आहे. मागच्या वर्षी नगररचना विभागाद्वारे केवळ 10,11,00,000 उत्पन्न झालं होतं, तर यंदा 111,42,00,000 उत्पन्न झालं आहे. एकीकडे नगररचना विभागाचं उत्पन्न वाखाणण्याजोगं आहे, तर दुसरीकडे स्थावर विभाग स्वस्त दरात आपली संपत्ती लीजवर देऊनसुद्धा लीजधारकांजवळून वसुली करण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यासंबंधित त्यांना प्रश्नही विचारण्यात येतील. याशिवाय पाणी विभागाकडून मागच्या वर्षी मनपाला केवळ 80,83,00,000 उत्पन्न झालं होतं, तर यावर्षी हा आकडा 92,31,00,000 इतका आहे. संपत्ती कर विभागातर्फेही 21% अधिक वसुली करण्यात आली आहे, तर बाजार विभागानेही यंदा चांगली वसुली केली आहे. आजच्या सभेमध्ये 11,62,49,541 रुपयाला आपण प्रशासकीय मंजुरी दिली आणि त्याचप्रमाणे निविदा मंजुरी म्हणून आपण 10,42,16,561 रुपयांना निविदा मंजुरी दिली. माझ्या संपूर्ण कार्यकाळाचा जर विचार केला तर प्रशासकीय मंजुरी आपण संपूर्ण काळात 61,62,51,577 रुपयाला एकूण प्रशासकीय मंजुरी दिली, पण एकूण निविदा मंजुरी आपण आजपर्यंत 93,61,22,842 रुपयाला आपण मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे मागच्या वर्षीचा कोरोना काळ असल्यामुळे कोरोना काळात फार कमी प्रकारचं उत्पन्न झालं होतं. नगररचनामध्ये
मागच्या वर्षी या वेळेसपर्यंत फक्त 10,46,146,174 रुपये उत्पन्न झालं होतं, पण आजच्या डेटपर्यंत आज या वर्षी याच डेटपर्यंत आपण 111,42,12,577 रुपयेचं आपण आतापर्यंत उत्पन्न केलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही बजेट तयार करत असताना फार मोठ्या प्रमाणात कोरोनाची परिस्थिती होती आणि यावर्षीसुद्धा अशीच परिस्थिती राहील का ही आम्हाला शंका होती, पण त्या शंकेवर नंतर बजेट करोना सुधारला आणि आम्ही फक्त 86 करोडच रुपये नगररचनामधून येईन असा कल आमचा होता, पण आजच्या परिस्थितीत आजच हा टार्गेट जे आमचं टार्गेट आहे हो तो 86 करोडच्या होता. आजच आम्ही 10व्या महिन्याच्या शेवटी आम्ही 111 करोडपर्यंत आहे. आमचा मानस अजूनही 300 करोडच्या वर जाण्याचा आहे आणि त्या पद्धतीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि मागच्या वर्षी वर्षभरात गुंठेवारी, कारण गुंठेवारी नागपूर कॉर्पोरेशनमध्ये असल्यामुळे मागच्या वर्षभरात 66 करोड झाले आणि यावर्षीसुद्धा गुंठेवारीचे 26 करोड झाले, पण ते काही दिवसपर्यंत आमच्या कॉर्पोरेशनकडे ती गुंठेवारी होती, नंतर ते NIT कडे अशी चालल्या गेल्यामुळे नंतर त्याचं उत्पन्न स्टॉप झालं. त्याचप्रमाणे बाजार विभागामध्ये आम्ही मागच्या वर्षीच्या 1 ऑक्टोबर महिन्यापर्यंत 158 लाख रुपये आमची आवक होती आणि यावर्षी मात्र 308 लक्ष म्हणजे अर्थातच 149 लक्ष रुपये आमची आवक जास्त झालेली आहे. पूर्व नागपुरातील RTO कार्यालयात बोगस कागदपत्रे सादर करून परवाना बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये बिहारचा रहिवासी मोहम्मद खुर्शीद मोहम्मद इद्रिस आणि राजेश नामदेवराव मेश्राम यांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता RTO निरीक्षक वीरसेन ढवळे यांना दोन्ही आरोपींची कागदपत्रे बोगस असल्याचा संशय आला. तपासात ही कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले, त्यामुळे निरीक्षक ढवळे यांनी ही बाब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना कळवली. अधिकारी भुयार यांच्या सूचनेवरून कळमना पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन फसवणुकीसह अन्य कलमांवये गुन्हा दाखल केला आहे. बोगस कागदपत्रांवरून परवाना बनवणारे पथक नागपुरातही सक्रिय असण्याची शक्यता यावरून वर्तवली जात आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. 30 ऑक्टोबर रोजी वर्धा आगारातील सर्व राज्य परिवहनचे कर्मचारी त्यांच्या मागण्यांकरिता बेमुदत संपावर बसले असून यात बस चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी यांनी काम बंद करून या संपात सहभाग घेतला आहे. या आगारातली बस बंद असल्याने प्रवाशांची ऐन तेवाई तोंडावर असताना गैरसोय होत आहे. आता संप म्हणजे कालपर्यंत ज्यांनी 22 संघटनांनी कृती समिती करून उपोषण नोटीस दिली होती आणि त्यामध्ये 5 मागणे प्रामुख्याने ठेवल्या होत्या आणि आमच्या कृती समितीच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की 5ही मागण्या मंजूर झाल्याशिवाय आपण संप मागे घेणार नाही, परंतु त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता फक्त जे आम्हाला 28% DA पाहिजेच होता, जो आम्हाला 12% मिळत होता आणि सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 28% DA दिला जातो, तो हक्काचा डे ज्यांनी 28% दिला, परंतु 3% जे आम्हाला इन्क्रीमेंट वाढून पाहिजे ते जे आम्हाला आधी मिळत होतो, परंतु यांनी 2% केलं आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला राज्य सरकारने आयोगाने दिल्यानंतर तुम्हाला 3% करून देतो, ते पण आम्हाला अजूनपर्यंत 3% दिलेलं नाही आहे. घरभाड राज्य सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा आम्हाला 1% कमी देते, ते फक्त घरभाड वाढवून दिला आम्हाला 1%,
आणि 28% डीएल वाढून दिला, त्यापेक्षा आम्हाला काही दिलेलं नाही आहे. पण त्याहीपेक्षा आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की राज्य सरकार म्हणजे एसटी महामंडळाला विलीन करून घेतलं पाहिजे. आणि सर्व कर्मचारी, आता आमचा नेता कोणीही नाही आहे, सर्व कर्मचारी यांची एकच मागणी आहे की एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करून झालं पाहिजे. म्हणजे आम्हाला यानंतर आम्हाला कधीही संप करायची गरज पडायला नको, कारण दरवेळेला आम्ही यांच्या म्हणण्यानुसार संप करतो. कोई येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कृषी अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत कुटुंबियांनी कुही पोलीस ठाण्यात घेराव घातला व पोलीस ठाण्यासमोर मृतदेह नेऊन तहसील कृषी अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली. या दरम्यान काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मिळालेल्या माहितीनुसार पंकज हा खासगी वाहन चालवायचा. 4 दिवसांपूर्वी कुही येथील तहसील कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे यांच्या कारला त्यांच्या 4-चाकी गाडीची धडक बसली होती. मृताच्या वडिलांनी कुही पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पंकजची कार कृषी अधिकाऱ्याच्या गाडीला धडकल्यापासून तो मानसिक तणावाखाली होता. या घटनेपासून पंकजची गाडी कुही पोलीस चौकीत उभी होती. याशिवाय कृषी अधिकारी पोटदुखे यांच्याकडेही त्यांच्या गाडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 40,000 रुपयांची मागणी केली होती. मात्र पंकजची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कृषी अधिकाऱ्यांच्या मागणीला कंटाळून तो सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घरातून निघून गेला. गुरुवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचे वडील रवींद्र बावनकुळे यांनी कृषी अधिकाऱ्यावर पैशाची मागणी आणि मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. शव विच्छेदनानंतर गावकऱ्यांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला आणि तहसील कृषी अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्याची मागणी केली आणि ते येईपर्यंत मृतदेह तेथून न हलवण्यावर ठाम राहिले. कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने हे त्यावेळी सोनारवाई येथे बंदोबस्तावर होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पोटदुखे यांच्याशी चर्चा करण्याची अट ठेवली होती. अशा स्थितीत ठाणेदार मदने यांनी कृषी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत व्यस्त असल्याची माहिती दिली. यानंतर ठाणेदार मदने उपनिरीक्षक देवीदास ठमके यांनी ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यातून उचलला. पाचपावली पोलिसांनी आरोपी हर्ष उर्फ हर्षल रतन टेंबेकर याला कलम 307, 394, 143, 147, 148, 149 सह कलम 3(1) मकोका कायद्याअंतर्गत अटक केली असून या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 29 जुलै 2021 रोजी 7 आरोपींनी मिळून अनेक गुन्हेगारी घटना केल्या होत्या, त्यामुळे कलम 307, 394, 143, 147, 148, 149 भादवी सह कलम 4, 5, 7, 25, 27, 1 SN SNS सह कलम 3(1) मकोका कायद्यान्वये विशाल विजय मेश्राम वय 27 वर्षे, शुभम पंढरी खापेकर वय 23 वर्षे, गौरव उर्फ सागर बाल्या कटरे वय 22 वर्षे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे वय 24 वर्षे, हर्षल रतनदीप थेंबेकर वय 27 वर्षे, रोशन मेश्राम वय 27 वर्षे, विक्रांत विजय मेश्राम यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणात 4 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, मात्र आतापर्यंत हर्षल टेंबेकर हा फरार होता, ज्याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दिनांक 29 जुलै 2021 यातील जे आरोपी आहे विशाल विजय मेश्राम, शुभम पंढरी खापेकर, गौरव उर्फ सागर बाल्या कटारे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे, हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर, रोशन राजू मेश्राम आणि विक्रांत विजय मेश्राम अशा 7 आरोपींनी संघटितरित्या गुन्हा केलेला आहे. 307, 394, 143, 147, 148, 149 भादवी सहकलम 4, 5, 7, 25, 27 भारतीय हत्यार कायदा या अंतर्गत हा गुन्हा त्यांनी केला होता. त्या गुन्ह्यामध्ये वर नमूद जे आरोपी आहे, 5 आरोपी विशाल विजय मेश्राम, शुभम पंढरी खापेकर, गौरव उर्फ सागर बाला कटारे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे अशा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना. परंतु यातला जो हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर हा आरोपी आहे तो अद्याप पावित फरार होता. या आरोपींनी यापूर्वीही संघटितपणे गुन्हे केलेले होते, त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास
माननीय एसीपी सचिन थोरबोले सर एसीपी लकडगंज हे सध्या करीत आहे. या गुन्ह्यामध्ये हा आरोपी जो आहे हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर राहणार लष्करी बाग हा फरार होता. त्याचं लोकेशन गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही डीबीची टीम रवाना केली होती. हेड कॉन्स्टेबल विजय यादव आणि त्यांचं पथक सदर ठिकाणी रात्री गेले होते आणि त्याला त्याच्या राहती करून आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये अटक करून माननीय एसीपी सरांनी त्याचा 5 दिवस पीसीआर मिळवलेला आहे आणि सध्या तो पीसीआरवर आहे. नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी एका आरोपीला अमरावतीत 2 वर्षांसाठी तडीपार केले असून प्रफुल्ल वानखेडे असे 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी एका आरोपीला 2 वर्षांसाठी अमरावती येथे तडीपार केले आहे. प्रफुल्ल उर्फ चिंटू वानखेडे असे 23 वर्षीय आरोपीचे नाव असून हा आरोपी खटिकपुरा पाचपावली येथील रहिवासी आहे. या आरोपीवर विनयभंग चोरी खुनाची धमकी देण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा तो सुधरत नसल्याने समाजासाठी घातक ठरत होता म्हणून पोलिसांकडून त्याला तडीपार करण्यात आले आहे. प्रफुल्ल उर्फ चिंटू चंदूजी वानखेडे वय 23 वर्ष राहणार शीतला माता मंदिर जवळ खाटिकपुरा पाचपावली असा हा रेकॉर्डवरचा आरोपी होता. त्याच्यावर शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि दिवसेंदिवस तो समाजाला घातक होत चालला होता. त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण घेतले आपण, प्रतिबंधक कारवाई सुद्धा केली पण त्याच्यावर नक्कीच कोणताही फरक पडत नव्हता. म्हणून त्याचा तडीपार प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अ ब अन्वये आम्ही त्याचा तडीपार प्रस्ताव करून माननीय झोनत्री सरांना डीसीपी झोनत्री सरांना सादर केला होता. त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया होऊन माननीय डीसीपी झोनत्री सरांनी त्याचा 2 वर्षाकरिता तडीपार आदेश काढलेला होता. काल त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन आज त्याच्याविरुद्ध सदर आदेशाची अंमलबजावणी करून अमरावती येथे वरुड येथे त्याचे नातेवाईक राहतात असं त्याने सांगितलेले आहे. गुरुवारी दुपारी कामठी रोडवर भीषण अपघात झाला. नातेवाईकाच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवर घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रक चालकाने धडक दिली. पत्नी ट्रक खाली चिरडली गेली तर पती गंभीर जखमी झाला. मृत सारिका अजय धनविजय ही इमामवाडा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. पती अजय धनविजय यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की सारिका ही मेयो हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स होती. अजय हा महापालिकेत काम करतो. काही दिवसांपूर्वी एका नातेवाईकाचे निधन झाले. सारिका आणि अजय त्यांच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी बीनासंगम येथे गेले होते. दुपारी 2:30 दरम्यान दुचाकीवरून नागपूरला परतत होते. आशा हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करताना ट्रक चालकाने अजयच्या कारला कट मारला. त्याचे संतुलन बिघडले. अजय डाव्या बाजूला पडला तर सारिका वाटेत पाठीवर पडली. त्याचवेळी ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. तिचा जागीच मृत्यू झाला. आणखी नातेवाईक मागे पुढे चालले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सारिका आणि अजय यांना 2 लहान मुले आहेत. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.